एखादी वाईट गोष्ट आपण मनात दाबून ठेवली तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. तुम्ही उपकाराची भाषा करू नका. मी इथे जिव्हाळ्यापोटी आली. तुमच्याही मनात असाच जिव्हाळा राहू दे. शेवटी मिसेस प्रधानांना बरं वाटावं हीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. मला खर तर उशीर होतोय थोडासा. हो मी आलोच. आपण काय इतकं पोटोमास गुलाबी गुलाबी निमो आणि गुलाबी कच आहे ते रोहनातलं. हां तुला काय करायचं बसायचं इथे. अरे ते बघ कोण आलं. बाबा आला. काय झालं. बाबा आला. बाबा बाबा आला. बाबाला म्हणा आम्ही बघा कसं खेळतोय सगळ्याशी. आम्हाला आवडलंय हे. आमच्यासाठी आणलंय हे सगळं. हो की नाही. किती छान खेळतोय माहिती आहे सगळ्या खेळण्यांची. त्याला कळत असेल ना की हे सगळं आपण त्याच्यासाठी आणलंय. मला म्हणावं आता आम्हाला थोडा वेळ ज्ञान ज्ञान आहे. आम्हाला आम्हाला दुधू प्यायचं. हां दे मिता दे मला. नाही नाही राहू दे रे राहू दे. मी सांगते ना ताराबाईंना. ताराबाई घेऊन येते. हो नाही तर तेवढ्यात आमच्या बाळ बाबाच्या पार्टीत जाईल. माईशी कट्टी हा. हा बाळा आईशी कशी कत्ती घेईल तुझ्याशी. आई कत्ती नाही घेणार कधीच नाही. आईची आणि बाळाची एक पार्टी विरुद्ध बाबाची पार्टी. नाही सोनू म्हणजे तसे एकटं शाकर मी तुला मिता. मी काय म्हणतोय की जरा बाळाला बाहेर घेऊन जातो ना मी. म्हणजे मोकळ्या हवेत बरं वाटेल का त्याला इकडे. नाही नाही नको. पावसा पाण्यात कशाला त्याला बाहेर घेऊन जातोस. मी खेळवते त्याला इकडे. ताराबाईंना सांगते ना त्या आणून देतील दूध वगैरे इकडेच. तू नको काळजी करूस. हवं तर आपण संध्याकाळी त्याला गच्चीत फिरायला घेऊन जाऊ थोड्या वेळाने. आत्ता नको. बाळ खूप गोड. माम तुला उशीर होतोय ना. कळतंय ग मला तुला उशीर होतोय. पण अशी अजून थोडा वेळ थांब ना ग प्लीज. नमिता नमिताच खूप दिवसाने माणसात आल्यासारखी वाटते. खूप बरं वाटतंय तिला बाळाला घेऊ. अजून थोडा वेळ थांब ना आशू प्लीज. मिसेस प्रधानांना बरं वाटावं अशी माझीही इच्छा आहे. पण मग घरी समीर आणि आई वाट बघत असतील. त्यांना कळलं मी इथे तर. तुला थांब तरी कुठल्या तोंडाने सांगणार आहे आशू. जेव्हा थांब सांगायला हवं होतं तेव्हा असं नका बोलू. परिस्थितीच्या तडपणाखाली माणूस वेडवाकडं वागतो. माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही प्लीज असं बोलू नका.
तू खूप समजूतदार आहेस आशु, स्वच्छ मनाची आहेस. असं निर्मळ मन हल्ली दुर्मिळ झालंय खूप. आशु खूप बरं वाटलं का तू आलीस? खूप मोठ्या मनाने नमिताला भेटायला आलीस ना. हो किती मज्जा आली की नाही. आता आपण कुठे जाऊया? आता आपण आपल्या खोली जाऊया. हा किती छान आहे ना घर आपलं. आता इथे बघतली तू माझ्याकडे बघ. मी काय म्हणतोय अगं, जरा बाळाला माझ्याकडे पण दे ना. नाही दिलं असतं मी, पण मग तुम्ही खोटं बोलता आणि माझं बाळ मला परत देतच नाही. मग मला खूप मागावं लागतं, अनेक वेळा विनवण्या करायला लागतात. मी नाही देणार माझं बाळ. हे बघ नमिता, अगं डॉक्टरांनी ना बाळाला फिरून आणायला सांगितलंय. त्याला जरा फिरून आणायला हवं ना. पण मग मी फिरवून आणते, त्यासाठी शुभंकर कशाला हवा? आम्ही दोघं एकत्र जातो ना. अगं तू बाळंतीण आहेस, तुला वाऱ्यावर जायचं नाहीये बाळा. ऐक माझं, शुभंकर आणेल फिरून. तू चल बघू, चल. मला नाही का आवडणार फिरायला जायला. आम्ही दोघं जायचं नाही ना. मला जायला पाहिजे. डॉक्टरांनी असं कसं करून चालेल आत्या? आत्या सांगा ना तुम्ही. बाळ माझं आहे ना, मला फिरायला यायला पाहिजे. शुभंकर माझं बाळ. शुभंकर आपण असं काय करतो? बाळाला कुठे घेऊन गेला? एकटा घेऊन तुम्ही डॉक्टरला फोन करा. आता तुम्ही मी करते डॉक्टरला फोन करा. आता तुम्ही जाणं बाळाला घेऊन येणार. आता जाणं मला मला आणतात आणतात माझं बाळ त्याच्याकडे. अश्विनी, थँक यू व्हेरी मच. थँक यू म्हणू नका मिस्टर प्रधान. मिसेस प्रधानांना बरं वाटावं म्हणून मला जेवढं शक्य तेवढं सगळं मी करेन. अश्विनी, माणसं छोटे छोटे अपमान सुद्धा जन्मभर लक्षात ठेवतात आणि बदला घ्यायची एकही संधी सोडत नाही. मात्र मी कोणी साधू संत नाही. खरं सांगायचं तर मला हे मिसेस प्रधानांचा राग आला होता, पण मी नंतर शांतपणे विचार केला, मग मला त्यांची बाजू कळली. आता माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही किरमिश नाही. चल मी तुला घरी सोडून येतो. नाही नको, मी जाईन रिक्षाने जाईन. अश्विनी, मी तुला घरी सोडायला येतो. मिस्टर अश्विनी, थैंक यू वेरी मच. एक मिनट, नमिता करता बाळाला घेऊन पुनः घरी येशील ना?
गेले होतेस तू? डॉक्टर मीरांकडे. सरळ सरळ खोटं बोलताना लाज नाही वाटत? त्या शुभंकरच्या गाडीतून उतरताना माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी तुला. कुठे गेली होतीस? माझा एकदा ऐकून तरी घे. एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. या विषयावर आपले किती वाद झालेत तरी तू का जातेस त्याला भेटायला? मला काहीतरी वाईट वागायला भाग पाडू नको तू? एकदा ऐकशील काय ऐकू? त्या नमिता प्रधानची काय अवस्था झाली हेच सांगणारच ना मला. मला काही इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, कळलं? आईंना राग येतो मला मान्य. आईंच्या आजारपणाच्या वेळेला मिसेस प्रधान झाल्या होत्या मदतीला माझ्या. मी एकटी होते, हातात पैसेही नव्हते माझ्या, कोणी नव्हतं बरोबर. तेव्हा त्याही असं म्हणाल्या असत्या तर? आई मरणाच्या दारात असताना त्यांनी मला खूप मदत केली. आणि दादा जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता ना, तेव्हा मिस्टर प्रधानांनी जातीने लक्ष घातलं. समीर नुसता करार नव्हता तो, नुसता अनुबंध नव्हता. त्या दोघांमध्ये आणि आपल्यामध्ये ऋणानुबंध निर्माण झालेत. आणि माझं मन मला सांगतंय की मी त्यांचं ऋण अजूनही फेडलेलं नाहीये. म्हणून मी मिसेस प्रधानांना भेटायला गेले होते. हे तुझे शब्दांचे खेळ नको आहेत मला. त्याला तू पुन्हा भेटायचं नाहीस ही माझी वॉर्निंग आहे, लक्षात ठेव. समीर, मला असं वाटतं की तू आशुशी थोडस कडकपणेच वागायला हवेस. आई प्लीज. हे बघ समीर, सत्य कटु असतं पण ते स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नसतं. आशु प्रधानांच्या गाडीतून उतरली ना, त्यातच सगळं आलं. आई, मला तर पहिल्यापासून थोडी गडबड वाटतच होती. आता त्या प्रधानांकडे खेपा घालायचं काय कारण आहे तिला? स्वतःचं मूल तर आपल्यावर लादलंच, पण बायकोपासून झालेलं मूल गेलं तर आता रडत बसले. त्यांचं ते बघतील ना, तिला कशाला पंचायत हवी आहे? म्हणजे ना समीर, त्या मुलाला तू आपलं मानलंयस, पण आशुचं वागणं त्या मुलाच्या बापाला सुद्धा आपलं मानण्यासारखंच आहे. आई, आई ती त्यांना भेटते हे मला माहिती आहे आणि ते मला आवडत पण नाही, पण तसं काही नाहीये ग. तू भलतीकडे जाऊ नको सोबत. समीर, सगळ्या गोष्टी जर वेळीच सावरल्या नाहीत ना, तर त्या भलतीकडे जातील एवढं लक्षात ठेव. समीरला मी कसं समजावून सांगू की त्याला किंवा आईना वाटतंय तसं काहीही नाहीये, हे त्यांच्या का लक्षात येत नाहीये?
जशी मी त्यांच्या सुख दुःखात सामील झाले होते तसेच तेही माझ्या सुख दुःखाचे वाटेकरी झाले होते. दादाचं ऑपरेशन असू दे किंवा मालूची शिकवणीची फी, छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायचे. मा, मीराताई आणि मिस्टर प्रधान आणि मनस्थिती नीट असताना मिसेस प्रधान सुद्धा खूप मायने वागल्या माझ्याशी. आणि आता मी त्यांना सावऱ्याला मदत केली तर काय झालं? आईंचं ठीक आहे, पण समीरनेही असाच विचार करावा. छे छे, मला नाही पटत आहे. अरे याला अर्थ काय आहे? उसनं आणायचं भाड. आत्या, तू जरा शांत होते. हे बघ, अमुक एका एजंटशी बोललाय, आता थोड्या वेळात एक जोडपं येणार आहे आपल्या घरी त्यांचं बाळ घेऊन. एजंट? तुम्ही दोघ जण काय बोलताय? छे छे, या घरात आणखी काय बघावं लागणार आहे कोण जाणे. आत्या, तुम्ही अजिबात घाबरू नका, त्याच्यात बेकायदेशीर असं काही नाही आहे. खरंच सिरियलमध्ये, सिनेमांमध्ये जे आर्टिस्ट काम करतात ना, त्यांचे कोऑर्डिनेटर असतात, त्यांच्या मार्फत येतात हे लोक. हे बघा आत्या, अनफॉर्च्युनेटली आपण एक नाटक करतोय ना, आणि त्या बाळाचा त्यात महत्त्वाचा रोल आहे, म्हणून ते त्याला घेऊन येत आहे. इरा, हे सगळं माझ्या समजुती पलीकडचं आहे बघ. वंस, वंस, तुम्ही कशाला एवढा विचार करताय मला कळत नाही आहे. अमोघ म्हणतोय ना त्याच्यात बेकायदेशीर असं काही नाही आहे, मग नक्की नसेल. आणि आपल्याला काय, नमिता इथून तिथून चांगली होणं जास्त महत्त्वाचं आहे की नाही? अमोघ, हे सगळं बेकायदेशीर वगैरे नाही आहे ते ठीक आहे, पण मला एक वेगळाच प्रॉब्लेम दिसतोय. हे सगळं प्रॅक्टिकली शक्य होणार आहे का? म्हणजे बघ, एक तर रोज वेगवेगळं बाळ येणार, आणि भाड्याचं बाळ म्हणजे ते काही तासांपुरतं येणार रे. नमिताला 24 तास बाळ डोळ्यांसमोर हवंय, कसं जमणार आहे? हे बघ शुभंकर, डॉक्टरांनी हा उपाय तातडीनं करायला सांगितला, आणि नमिताची आत्ताची अवस्था बघता तो करावा तर लागणारच आहे ना. मग वेळ कशाला घालवायचा आणि फाटे कशाला फोडायचे? उपाय तर करून पाहूया ना, जर सक्सेसफुल झालो तर ठीक आहे, आणि नाही झालं तर दुसरा काहीतरी उपाय शोधावाच लागणार आहे. पण तोपर्यंत स्वस्त बसून तिच्याकडे पाहत राहणं आपल्याला परवडणार आहे का शुभंकर? शुभंकर,